प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात सुरुवात करूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो कारण की या पवित्र सप्ताहामध्ये आम्हाला तुझ्या समक्षतेत येण्याची ही सुदिन सायंकाळ मिळालेली आहे. आज आम्ही आमच्या संपूर्ण मनाने, जीवाने आणि अंतकरणाने तुझ्या चरणापाशी येतो, तुझं सहाय्य मागतो. जी सुंदरशी गीतं आम्ही गाऊ प्रभू, त्याद्वारे तुझं स्तवन हो, स्तुतीचा गजर तुझ्यासमोर केला जाऊ. त्यानंतर तुझ्या प्रिय दासाकडून जे पवित्र वचन आम्हासाठी येणार आहे, रेव्हरंड एल पी वळवी यांच्यासाठी आम्ही सहाय्य मागतो आणि प्रार्थना करतो. त्यांच्या करवी प्रभू आजचं पवित्र निरोप तो आम्हाला कळीव. सोबतच उद्यापासून रेव्हरंड बथवेल गावीत या प्रिय सेवकाकडून आम्ही देवाप्पा पुनरुत्थानाच्या रविवारपर्यंत वचनाची सहभागिता घेणार आहोत, ती तू आशीर्वादित कर. या सर्वस्वाच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आजच्या या प्रार्थनेमध्ये तुझ्या अद्भुत उपस्थितीने एक नवा आशीर्वाद आम्हाला दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सुरुवातीला आपण आपल्या स्वर्गीय पित्याचं गौरव करूया. क्वायर या वेळेला गीत गायन करेल व परमेश्वराच्या स्तवनासाठी ते पुढे येतील. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या सायंकालिक भक्तीला आपण सुरुवात करूया आणि परमेश्वराच्या नावाने आम्ही एकत्र जमलेलो असताना प्रभू येशूच्या त्या महान बलिदानाचं स्मरण आम्ही करीत आहोत आणि म्हणूनच येशूचं नाव हे आमच्यासाठी अतिशय सन्मानास योग्य आणि आदरयुक्त असं आहे. कोई नाही है आदर के योग्य बसेक तू खुदा, कोई नाही है सिंहासन के योग्य बसेक तू राजा, सारा आदर सारी महिमा तुझको मिले येशू. कोई नहीं है महिमा के योग्य बसेक तू यहोवा, कोई नहीं है वेदांत पवित्र बसेक तू मसीहा. कोई नहीं है महिमा के योग्य बस एक तू यहोवा, कोई नहीं है वेदा पवित्र बस एक तू मसीहा. कोई नहीं है महिमा के योग्य बस एक तू यहोवा, कोई नहीं है वेदा पवित्र
बस एक तू मसीहा, सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु, सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु, नाम यीशु का ऊंचा, जो क्रूस पे कुर्बान है वो मेरा मसीहा है, हर जख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है। इस दुनिया में ले आए मेरे ही गुनाह उसको, जो जुल्म और सितम उस पर मैंने ही कराया है।
इस दुनिया में ले आए मेरे ही गुनाह उसको, मेरे ही गुनाह उसको, जो जुल्म सितम उस पर मैंने ही कराया, जो क्रूस पे कुर्बान वो मेरा मसीहा है, हर जख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है, वो मेरे इंसान है वो कामिल और सच्चा खुदा वो है, वो प्यार का दरिया है, सच्चाई का रास्ता है। इंसान है वो कामिल और सच्चा खुदा वो है, वो प्यार का दरिया है, सच्चाई का रास्ता है, जो क्रूस पे देने को मुझे जीवन, खुद मौत सही उसने, क्या खूब है कुर्बानी, क्या प्यार अनोखा है। देने को मुझे जीवन, खुद मौत सही उसने, खुद मौत सही उसने, क्या खूब है कुर्बानी, क्या प्यार अनोखा है, जो क्रूस पे हर जख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है, वो मेरे गुनाह का है, जो क्रूस पे कुर्बान है वो मेरा मसीह, हर जख्म जो उसका है वह मेरे गुनाह का है, वह मेरे गुनाह का है, वह मेरे गुनाह का है।
आजच्या या सायंकाळच्या विशेष सभेमध्ये आपण सगळ्यांचं प्रभू येशूच्या पवित्र नावात मी स्वागत करतो. खरं पाहिलं असता 2 मार्च या दिवसापासून प्रति सायंकाळी आपण पवित्र वचनाचं मनन चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सभा चालवल्या, सोबतच रविवारच्या उपासना या देखील आपल्या झालेल्या आहे चर्चमध्ये आणि ऑनलाईन. जर आम्ही 2 तारखेपासून मोजण्याचा हिशोब केला तर आज आपली 43वी सभा आहे. 43व्या या सभेमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो. जरी 40 दिवसाचे उपवास किंवा उपवास समय आहे तरी आपण काही दिवस मोजत आज या 43व्या सभेला सुरुवात करीत आहोत. सोबतच उद्यापासून आपले नियोजित वक्ते हे आपल्या सभेसाठी असणार आहेत. तर आज 2 मार्चपासून सुरू झालेल्या सायंकाळच्या ख्रिस्त येशूच्या यरुश्लेमेच्या प्रवासाकडचा जो येण्याचा जो प्रवास आहे त्यामध्ये आज आपण थांबत आहोत किंवा त्याची सांगता करीत आहोत. परंतु यरुश्लेमेपर्यंत ख्रिस्त जाऊन पुनरुत्थित होतो हे आपण इस्टरच्या दिवसापर्यंत बघणार आहोत. परंतु स्थानिक मंडळीच्या वतीने येथे सेवा करणारे सर्व सन्मान्य पाळक ज्यांनी प्रति सायंकाळी या ठिकाणी येऊन ऑनलाईन आणि रविवारच्या उपासनेमध्ये वचनाची सेवा केली, आम्ही पाळक वर्ग आनंदी आहोत, उत्साही आहोत. कारण की देवाचं वचन प्रियमंडळीसोबत गाजवण्याची सांगण्याची ही सुसंधी परमेश्वराने दिली. सोबतच मंडळी प्रभुदेवबाप आपणाला त्याच्या पवित्र वचनामध्ये वाढवो. गेल्या संपूर्ण महिनाभराच्या प्रार्थना सभेकडे बघत असता जो आशीर्वाद पाळक म्हणून आम्हाला लाभलेला आहे तोच आशीर्वाद सभासद म्हणून आपणा सगळ्यांना लाभलेला आहे हा माझा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून या सायंकाळी प्रार्थनापूर्वक आपण सुरुवात करूया. या प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, या सायंकाळच्या समयी आम्ही आभार मानतो. 2 मार्च या दिवसापासून 40 महत्त्वाच्या विषयांवरती आम्ही मनन चिंतनासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. आपापल्या घरी प्रियजनांनी केवळ स्थानिक मंडळीच नव्हे तर आमची संपूर्ण काउन्सिल, आमचा संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेर देखील ऑनलाईन हे जे प्रक्षेपण झालं त्यामध्ये प्रोत्साहन देणाऱ्या खूप साऱ्या प्रियजनांचे फोन आणि मेसेज आले. जे प्रोत्साहन प्रभूसेवक म्हणून या ठिकाणी सेवा करणाऱ्या सेवकांना लाभलं, प्रोत्साहन म्हणून प्रभू प्रिय मंडळीतील प्रत्येक सभासदाला लाभलं. दयाळू देवबापा, हा दूरदृष्टिकोन आमचे माननीय अध्यक्ष महोदय, आमची संपूर्ण चर्च कमिटी, आमचं स्थानिक पंचमंडळ या सगळ्यांना देवबापा ही स्फूर्ती तू दिली, ही नवी योजना तू दिली. आणि प्रभू हा एक नवीनच प्रयोग होता जो प्रयोग यशस्वी झाला. 40 दिवसामध्ये ख्रिस्ताने प्रत्येक दिवसाला कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टीला किंवा घटनेला ख्रिस्त सामोरा गेला आणि ख्रिस्ताने कसे चमत्कार केले, काय शिक्षण दिलं हे आता येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांचं जणू काय तोंडपाठ झालेलं आहे. आम्ही आभार मानतो आज पुन्हा एक वार या पवित्र वचनाच्या सेवेसाठी तुझ्या प्रिय दासाकरवी दयाळू परमेश्वरा जे पवित्र वचन येणार आहे. आम्ही रेव्हरंड LP वळवी यांच्यासाठी प्रार्थना करतो. बोलण्यासाठी लागणारी कृपा आपल्या स्वर्गीय भंडारातून तू त्यांना दे व त्यांच्या करवी तुझा पवित्र निरोप तो आम्हाला दे. पुन्हा एक वार देवबापा गायलेल्या या गीतांच्या आशयाने क्रूसावरती जो बलिदान झाला तो ख्रिस्त आमचा प्रभू, ज्याच्या रक्त सांडण्याने आमच्या चुका अपराधांची पापदोषांची आम्हाला क्षमा झाली, ज्याच्यामुळे आम्हाला जीवनच नव्हे तर सार्वकालिक जीवन मिळालं, त्या ख्रिस्ताच्या नावात ख्रिस्ताची घोषणा करीत प्रभू येशूच्या मधुर नावात ही प्रार्थना आम्ही तुला करतो, तू ऐक. आमेन. आज सायंकाळी ज्या महत्त्वपूर्ण विषयावरती आम्ही मनन करणार आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या यरुश्लेमेकडे जाण्याच्या या वाटेवरती ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या, जे प्रसंग घडले, त्यापैकी एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे तो मी अगदी एका वाक्याचा आहे किंवा एका वचनाचा आहे तो मी वाचतो.
मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 21 वचन 22। प्रार्थना कशी करावी हे आजचं आपलं मनन आहे, त्या शीर्षकाखाली मत्तय 21 वचन 22 हे मी वाचतो। आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल। पुन्हा एक वार वाचतो। आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल। देवबाप ही वचने आशीर्वादित करो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये। आपल्या मंडळीचे वडील पाळक रेव्हरंट एल पी वळवी पाळक साहेब यांना मी विनंती करेन व मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत मी करतो व पुढील वेळ पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी त्यांच्या हाती देतो। पुन्हा एकदा देवाचं वचन यावेळेस आपण वाचू। जे वचन पाळकसाहेबांनी यावेळेस वाचलेलं आहे, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल। प्रार्थना करू आपण। स्वर्ग आणि पृथ्वीच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आजच्या वचनासाठी प्रभू आज तुझी स्वर्गीय कृपा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू तू आम्हा सर्वांस तू पुरीव। तुझ्या वचनासाठी प्रभू मी सहाय्य मागतो। जोपर्यंत स्वर्गामधून काही दिलं जात नाही तोपर्यंत प्रभू कोणाला काही मिळत नाही, आणि म्हणून आज तुझा एक लहानसा निरुपयोगी दास प्रभू तुझ्या चरणापाशी तुझ्या दयेची आणि करुणेची याचना करतो की हे वचन आम्हा सर्वासाठी आशीर्वादाचं व्हावं म्हणून मी प्रार्थना करून मागत आहे। ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। आतापर्यंत येशू ख्रिस्ताच्या शेवटल्या सप्तामध्ये आम्ही आतापर्यंत पाहिलं की येशू ख्रिस्ताचे यरुशलेममध्ये आगमन, आणि तेव्हापासून येशू ख्रिस्ताने दोन न्यायकृत्य केलेली आहेत हे आम्ही देवाच्या वचनामधून पाहतो। प्रथम त्याने मंदिराचे शुद्धीकरण केलं हे आम्ही दोन दिवस ऐकलेलं आहे, आणि त्यानंतर आम्ही पाहतो की अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि ते झाड वाळून गेले, ही घटना आपण पाहतो। या सर्व गोष्टीकडे आम्ही पाहत असताना देवाच्या वचनामधून आम्हाला परमेश्वराचं सत्य वचन समजून घ्यायचं, तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराची अपेक्षा आणि परमेश्वराचा उद्देश ज्या निवडलेल्या लोकासंबंधाने आणि त्यांना दिलेल्या मंदिरासंबंधाने जी परमेश्वराची योजना होती, जो परमेश्वराचा उद्देश होता, त्याच्याद्वारे जगाला एक सत्याचं प्रकटीकरण देणं आणि त्यांच्या या वर्तनक्रमामधून जिवंत देवाची ओळख, जे प्रभूला ओळखत नाही अशा लोकांसाठी हा परमेश्वराचा उद्देश होता। परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेममध्ये आगमन केल्यानंतर आम्हाला देवाच्या वचनाच्या आधारे समजतं की या सर्व गोष्टी त्या राष्ट्राकडे त्या मंदिराकडे प्रभू पाहतो तेव्हा ते अपयशी झालेले आहेत। परमेश्वराच्या उद्देशाला ते खरे उतरले नाहीत। परमेश्वरासाठी ते एक फलयुक्त प्रजा आणि सत्याचं प्रकटीकरण करणारी प्रजा म्हणून परमेश्वराच्या उद्देशाला ती खरी उतरली नाही, आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की यामुळे परमेश्वर या मंदिराचं आणि या राष्ट्राचं न्याय होणार हे या ठिकाणी संकेत आम्हाला देवाच्या वचनाच्या आधारे मिळतात। कारण खूप समय परमेश्वराने घेतलेला आहे, त्या राष्ट्रासाठी खूप समय आणि खूप काही केलेलं आहेत, आणि इतकं असून देखील ते राष्ट्र परमेश्वरासाठी परमेश्वराच्या उद्देशाला ते खरे उतरले नाही, म्हणून या ठिकाणी होणारा जो प्रसंग आहे जो न्याय आहे तो अतिशय
गंभीर आहे अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी देवाच्या वचनामधून आम्हाला समजतं. आता हे जे वचन आम्ही वाचलं की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी प्रार्थनेविषयी बोलत असताना त्या अगोदर आम्हाला अंजिराच्या झाडाची घटना आम्ही पाहतो की एक परमेश्वराचं सामर्थ्य विश्वासाचे योग्य कशाप्रकारे प्रगट केलं जातं याविषयी आम्ही देवाच्या वचनामधून आज पाहणार आहोत. प्रार्थना या विषयावर बोलत असताना आम्ही प्रार्थना कशी करावी देवाच्या वचनाच्या आधारे. आम्ही सर्व प्रार्थना करणारे लोक आहोत, आम्ही सदैव प्रार्थना करतो, परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला काय शिकवतं? प्रार्थना ही मानवाला दिलेलं एक परमेश्वराने महान वरदान आहे, फार अद्भुत वरदान आहे. की अशा प्रकारचं हे प्रार्थनेचं वरदान प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेलं आहे आणि याचा उपयोग आमचं वैयक्तिक जीवन, आमचं कौटुंबिक जीवन आणि सामाजिक क्षेत्रामध्ये याचा जेव्हा आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे आणि प्रभूच्या वचनानुसार या सर्व गोष्टी आम्ही हाताळतो त्यामधून परमेश्वराचं कार्य आम्हाला प्रभावीपणे दिसून येतं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परमेश्वराने आमचं जीवन प्रार्थनेचे योगे ढळून काढावं, आमच्या जीवनाची उलथापालथ व्हावी अशी जर आपली इच्छा आहे तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आमच्या जीवनामधून एक जीवंत प्रार्थनेचं उगम व्हायला पाहिजे. म्हणून प्रार्थनेला देवाच्या वचनानुसार असं म्हटलेलं आहे, प्रार्थना ही एक तहान आहे आणि जशी ही एक तहान अनावर होते तशी आम्ही त्या तहान भागवण्यासाठी आमची तळमळ, आमचे प्रयत्न त्यासाठी आम्ही कासावीस होतो. ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी परमेश्वराप्रती असलेली तहान त्याच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतरंगामधून ही तहान प्रभावित होते तेव्हा असं म्हटलेलं आहे खऱ्या प्रार्थनेचं उगम होतं. असं म्हटलेलं आहे खऱ्या प्रार्थनेचं उगम होतो आणि खऱ्या प्रार्थनेचा प्रभाव, खऱ्या प्रार्थनेचं सामर्थ्य आमच्या जीवनामधून वाहू लागतं अशा प्रकारच्या देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. जेवढा वेळ आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आमचं जीवन आम्ही ठेवतो, जितकं समय आम्ही परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये घालवतो तितक्या समयामध्ये परमेश्वर आम्हाला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे आम्हाला आतून तो बदलतो आणि परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या अंतरंगामधून काम करायला सुरुवात होते असं देवाचं वचन आम्ही पाहतो. परमेश्वराच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे आम्ही रूपांतरित होत जातो आणि म्हणून प्रार्थना ही मानवाला दिलेलं एक वरदान आहे आणि या प्रार्थनेचे योगे आम्ही आमचं अंतकरण परमेश्वराला बहाल करतो. प्रार्थनेचे योगे आमचं अंतकरण आम्ही परमेश्वराला बहाल करतो आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाचं वचन अगदी प्रभावशाली रीतीने आमच्या जीवनामध्ये काम करतं आणि त्याच्याद्वारे आम्हाला आत्मिक समज, आत्मिक बुद्धी आणि देवाची कृपा आम्हाला प्राप्त होते. म्हणून प्रार्थना हे किती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनासाठी. आणि प्रार्थना या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे की जे काही तुम्ही विश्वासाने मागाल ते मी करीन. आता या ठिकाणी आम्ही पाहतो जे काही विश्वासाने मागाल, कोणत्या प्रकारचा विश्वास? जो विश्वास देवाच्या वचनावर आधारलेला आहे, ज्या विश्वासाचा उगम देवाच्या वचनामधून आहे, ज्या विश्वासाची खात्री झालेली आहे, ज्या विश्वासाची रचना झालेली आहे, जो विश्वास आमचा वृद्धिगत होऊन ज्या विश्वासाची पकड मजबूत आहे, आमच्या जे प्रगट केलेलं सत्य आहे त्या सत्यावर आमचा विश्वास जेव्हा स्थिर उभा राहतो तेव्हा त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्या त्या विश्वासाचे योगे प्रार्थनेमधून वाहू लागतो. हा जिवंत अनुभव आहे, हा जिवंत अनुभव आहे, ही प्रक्रिया आहे. आणि या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनामधून आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे या मार्गानेच देव आम्हाला आपल्याकडे बोलावतो. म्हणून प्रार्थना किती महत्त्वपूर्ण आहे की याच्या योगेस देव आम्हाला त्याच्या जवळ ओढून घेतो, आम्ही देवाच्या हृदयासंगती पोहोचतो आणि त्याची स्पंदने आम्ही ऐकतो प्रार्थनेच्या योगामध्ये. आणि म्हणून प्रार्थना आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे आणि याच्याच योगे देव आपली उद्दिष्टे या पृथ्वीवर सिद्धीस घेऊन जातो. प्रार्थनेशिवाय परमेश्वराचं कोणतंही उद्दिष्ट आणि योजना या जगामध्ये प्रभावीपणे आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून प्रार्थना ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून प्रार्थना ही दोन मित्रांमधली कडी आहे. जसं आमचं नातेसंबंध परमेश्वरासंगती, प्रभू संगती जेव्हा अधिक
त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन आमचं जे आध्यात्मिक संबंध मजबूती करतो, तसं ह्या प्रार्थनेची गोडी, ही प्रार्थनेची तहान वाढते, अनावर होते. आणि दोन मित्रामधली कडी असते, दोन प्रिय मित्र असतात, आणि जेव्हा ते प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मैत्रीच्या संबंधामधून ते किती वेळ त्यांच्या संगती बोलतात, किती समय गोष्टी करताना समजत नाही, कारण त्या दोन मित्रामधली प्रेमाची कडी असते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मित्र म्हटलेलं आहे. ज्यावेळेस प्रार्थनेच्या योगाने, प्रार्थनेच्या द्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ता संगती आमचं हे नातंसंबंध मजबूत करतो, तेव्हा आमचं प्रार्थनेचं जीवन हे फार अद्भुत रीतीने उंचावलं जातं, आणि तो आमचं अंतकरणाचा आक्रोश ऐकायला सदैव तयार असतो. परमेश्वराचं वचन किती अद्भुत आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसतो, तो प्रिय मित्र आमचा आक्रोश ऐकतो. आमचं जीवनातलं प्रत्येक गोष्टीकडे त्याचं नेत्र आणि त्याचं कान असतात, आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रार्थना येशूच्या जीवनामध्ये फार मोठं प्राधान्य होतं. नवीन करारामध्ये 25 पेक्षा अधिक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना दिसतो आम्हाला. येशू ख्रिस्ताचं जीवन वर्तन क्रमामध्ये परिपाठाप्रमाणे त्याचं जीवन अगदी प्रार्थनेमध्ये होतं, आणि नवीन करारामध्ये 25 वेळापेक्षा अधिक येशू ख्रिस्त प्रार्थना करताना आम्हाला दिसतं. प्रार्थना ही एक सेवा आहे, आणि या प्रार्थने सेवेमध्ये प्रभू आम्हाला पाचारण करतो. या प्रार्थना सेवेच्या द्वारे ही एक फार आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रार्थना सहयोगी, आम्ही सेवा करणारे लोक बनावे म्हणून प्रभू या समयामध्ये आम्हाला तो पाचारण करतो. कारण प्रार्थना ही एक वरदान आहे, प्रार्थना ही दोन मित्रामधली कडी आहे, प्रार्थना ही एक सेवा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की याच्याद्वारे, प्रार्थनेच्याद्वारे आमचे आत्मिक नेत्र उघडले जातात, आणि प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराचं सामर्थ्य ओतलं जातं. अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनाच्या आधारे आम्ही पाहतो. आता खरी प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करतो, तेव्हा लोक जेव्हा ही प्रार्थना करतात, तेव्हा या प्रार्थनेचं आमचं जे लक्ष आहे ते सिंहासनावर केंद्रित पाहिजे, म्हणजे परमेश्वरावर. उपदेशरूपी प्रार्थना नाही. देव आमचं शब्द, जसे आमचे विश्वासाचे शब्द कसेही असो, ते शब्द ऐकण्यास तो आतुर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या प्रार्थनेविषयी आम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आमची प्रार्थना प्रकाशनानुसार असावी. जोपर्यंत आम्ही प्रार्थना कशी करावी, ज्या प्रार्थनेचा उगम परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आमच्या अंतकरणामधून त्या प्रार्थनेचा उगम आणि प्रभाव वाहू लागतो, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचं सामर्थ्य प्रगट होऊ लागतं. आणि म्हणून 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे प्रार्थनेसंबंधाने. आमची प्रार्थना प्रकाशनानुसार असावी, प्रकाशनानुसार असावी. या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो, तेव्हा असं म्हटलेलं, आम्हाला पारख व्हायला पाहिजे आम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो, आम्ही कशासाठी प्रार्थना करतो. प्रार्थना ही एक युद्धभूमीवर असण्यासारखं आमचं चित्र आहे. एक विश्वासणारा प्रार्थना करतो याचा अर्थ काय आहे, तो सतत आणि सतत तो युद्धभूमीवर असतो. म्हणून 2 करिंथ 11:13-14 ही एक ओळखण्याचा एक समज आम्हाला पाहिजे, कारण सैतान तेजोमय दूताचं रूप धारण करतो. सैतान तेजोमय दूताचं रूप धारण करतो. आणि म्हणून देवाच्या वचनानुसार आम्हाला पाहायचं आहे की आमची प्रार्थना प्रकाशनानुसार असावी, म्हणजे आम्हाला पारख पाहिजे. आणि म्हणून तुम्ही प्रेषितीय प्रार्थना पहा, देवाच्या वचनामध्ये पहा, प्रेषिताने मंडळीसाठी जी एक त्यांना आत्मिक समज होता, जी एक आत्मिक बुद्धी होती, आणि ती परिस्थिती त्यांनी ओळखली की मंडळीला काय गरज आहे, मंडळी कोणत्या समस्येमधून जात आहे, व्यक्तीचं जीवन कोणत्या समस्येने भरलेलं आहे, हे आत्मिक समज म्हणजे प्रकाशनानुसार तुम्ही संपूर्ण प्रेषितीय प्रार्थना तुम्ही पौलाच्या पत्रामध्ये पहा. त्याने मंडळीसाठी प्रार्थना केलेली आहे, विशिष्ट गरज, विशिष्ट मंडळीसाठी त्याने परमेश्वरासमोर गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आमचं प्रार्थनेचं जीवन अधिक उंचवण्यासाठी, प्रार्थनेचं जीवन प्रभावशाली होण्यासाठी, आमच्या प्रार्थनेमधून परिणामकारक असं परमेश्वराचं कार्य आम्ही बघण्यासाठी, जेव्हा आम्ही गुडघ्यावर असतो तेव्हा एक विश्वासणारा, देवावर विश्वास ठेवणारा, प्रार्थना करणारा गुडघ्यावर राहतो, तेव्हा सैतानाच्या साम्राज्याला फार मोठा धोका पोचतो असं देवाचं वचन सांगत आहे. एक नम्र आणि लीन व्यक्ती गुडघ्यावर जाऊन परमेश्वरासमोर, परमेश्वराच्या इच्छेमध्ये, त्याच्या योजनेमध्ये येऊन प्रार्थना करते, तेव्हा त्याच्या जीवनामधून परमेश्वराचं सामर्थ्य प्रगट होतं. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो
की असं प्रार्थनेचं जीवन आमच्या जीवनामध्ये निर्माण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आम्ही पाहिलं की अंजिराचं झाड आम्ही सुकलेलं पाहतोय. शिष्य लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे प्रभू हे कसं घडलं तेव्हा प्रभू म्हणतो विश्वासाने, विश्वासाने केलेली प्रार्थना त्याचं सामर्थ्य फार वेगळं आहे, त्याचा प्रभाव फार अद्भुत आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. आमची प्रार्थना विश्वासाने असावी, तो विश्वास देवाच्या वचनानुसार असावा. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो प्रार्थनेचे जीवनामध्ये प्रकाशनानुसार आम्ही आमची प्रार्थना करीत असताना देवाचं वचन सांगत आहे आमच्या दुर्बलतेची जाणीव आम्ही ठेवायला पाहिजे सदैव. सर्व केल्यावर प्रभू काय म्हणतो, मी निरोपयोगी दास आहे असं तुम्ही म्हणा. कधी कधी आध्यात्मिक गर्व असतो आणि यामुळे आमच्या प्रार्थनेचं जीवनामधून आम्ही खाली येतो. म्हणून देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे आमच्या जीवनामधून आमच्या प्रार्थनेच्या सेवेमधून परमेश्वराने जरी किती अद्भुत गोष्टी केल्या तरी परमेश्वराचं वचन सांगत आहे की आपल्या दुर्बलतेची जाणीव सदैव आमच्या जीवनामध्ये आम्ही बाळगली पाहिजे असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रार्थना करीत असताना महत्त्वाची गोष्ट ही आहे की आमचं जे प्रार्थनेचं जे आध्यात्मिक जीवन आहे कोणत्या पातळीवर आम्ही ते युद्ध आम्ही युद्धामध्ये आहोत. तीन स्तर आहे, तीन स्तर आहे आणि त्यामध्ये आम्ही पाहतो की पृथ्वीवरील आध्यात्मिक युद्ध हा एक स्तर आहे. दुसरी गोष्ट आहे मानवी ज्ञानास अगम्य अशा प्रकारचा दुसरा स्तर आहे आणि तिसरा स्तर आहे डावपेचांच्या पातळीवर. फार अद्भुत गोष्टी आहे, हे फार अद्भुत गोष्टी आहे. सर्वसाधारण आमचं प्रार्थनेचे जीवनाची लेवल जर प्राथमिक अवस्थेमध्ये आहे तर या गोष्टीसाठी आम्ही अज्ञानी आहोत. परंतु ज्यावेळेस आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभूच्या राज्यासाठी आम्ही सतत ह्या गोष्टी करतो तेव्हा आम्हाला या गोष्टीचं प्रकाशन मिळतं की मी जो आज प्रार्थनेच्या जीवनामध्ये आहे मी आज कोणत्या पातळीवर सुयुद्ध करीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आमची प्रार्थना प्रकाशनानुसार असावी. आणि या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही हे पाहतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आत्मिक योजना आखणं, आत्मिक योजना आखणं. आमची प्रार्थना ही प्रभावशाली व्हायला पाहिजे, प्रार्थनेचे परिणाम बाहेर यायला पाहिजे. कारण प्रभूने सांगितलं जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल ते होय आणि आमेन आहेत. आणि म्हणून आत्मिक प्रार्थनेमधून आत्मिक प्रभाव वाहण्यासाठी आत्मिक योजना. आणि म्हणून पहा देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे आत्मिक योजना ज्यावेळेस आम्ही आखतो त्यावेळेस ही समस्या का निर्माण झाली. आमच्या अवतीभोवती आमचं वैयक्तिक जीवन आहे, आमचं पारिवारिक जीवन आहे, आमचं मंडळीचं जीवन आहे, अनेक समस्या आहे, वेगवेगळ्या समस्या आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब वेगवेगळ्या समस्येमधून जात आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगत आहे ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो जेव्हा आत्मिक प्रकाशन आम्हाला मिळतं त्यावेळेस आम्ही समजलं पाहिजे की समस्या आली कशी, ही समस्या आली कशी, ही निर्माण कशी झाली आणि त्यासाठी आम्हाला काय करता येईल. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की आत्मिक नकाशा तयार करणं. जोपर्यंत आमच्या शत्रूचं जे सत्ता केंद्र आहे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय जेव्हा आम्ही पाहतो एक देश दुसऱ्या देशाबद्दल माहिती काढतो आणि त्यानुसार तो आपली तयारी करतो हे पवित्र शास्त्रानुसार पण आहे. ज्यावेळेस कनान देशामध्ये जाण्या अगोदर हेर पाठवले आणि त्यांची सगळी माहिती त्यांनी गोळा केली यासाठी की समजायला पाहिजे की शत्रूचं बळ काय आहे. आमचा शत्रू हुशार आहे, त्याच्या पुढे युक्ती आहे आणि तो एक फसवेपणाने सर्व गोष्टी करतो. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करणारे देवाचे लोक आहोत आणि आमची प्रार्थना आम्ही येशूच्या प्रार्थना सेवेमध्ये सहभागी होत असताना आम्ही अशा जागेवर उभं असतो की ज्या ठिकाणी एक खिंड आहे, ज्या ठिकाणी अंतर आहे ते देव आणि मनुष्यामध्ये आम्ही उभं असतो. आणि आम्ही एक पूल बांधणाऱ्याचं काम करतो, आम्ही एक पूल बांधायची भूमिका आमची असते. आणि म्हणून ही फार महत्त्वपूर्ण सेवा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिकवत आहे की आमचं प्रार्थनेचं जीवन हे फार प्रभावशाली असलंच पाहिजे, ती प्रार्थना आतून वाहिलीच पाहिजे आहे. आणि ज्यावेळेस ही प्रार्थना आतून वाहते तेव्हा आमचं अंतकरणामध्ये फार अद्भुत रीतीने पवित्र आत्मा
देवाच्या वचनानुसार काम करतो असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आम्ही पाहतो आमचं प्रार्थना ही प्रकाशनानुसार असावी ही पहिली गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवली. पुढे आम्ही पाहतो की ही प्रार्थना आत्म्यामध्ये असावी, आत्म्यामध्ये असावी. आता जेव्हा आमची आध्यात्मिक वृद्धी होत जाते, प्रभूच्या संगतीमध्ये आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये आम्ही नवे आणि नवे होत जातो. देवाच्या वचनानुसार पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये देवाच्या सामर्थ्याने भरतो आम्हाला, आणि तेव्हा आमच्या जीवनामध्ये या पवित्र आत्म्याचा प्रभाव इतका वाढतो की आम्ही या प्रभावाखाली आमचं जीवन, आमचं सर्व इच्छा, आमचे सर्व विचार आणि सर्व गोष्टी आम्ही समर्पित करतो आणि त्याच्याच नियंत्रणाखाली आम्ही चालतो. आणि म्हणून पॉल म्हणतो, मी आत्म्याने पण स्तुती करान आणि बुद्धीच्याद्वारे पण स्तुती करणार. फार अद्भुत आहे. या सर्व गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे की आमची प्रार्थना आम्ही करतो तेव्हा आम्ही प्रकाशनानुसार आम्ही देवासमोर ह्या गोष्टी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला देवाच्या आत्म्यामध्ये आम्ही प्रार्थना करायला पाहिजे आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती स्पष्ट असावी, स्पष्ट असावी. ज्या गोष्टीसाठी मी प्रार्थना करत आहे ती अगदी धिटाईपूर्ण असावी, जरी नम्र तरी धिटाईपूर्ण असावी, कारण आमचं युद्ध आहे ते. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो अगदी स्पष्ट आणि धिटाईपूर्ण आमची प्रार्थना असावी. आणि आमचं निवेदन आम्ही परमेश्वरापुढे आम्ही कसं सादर करतो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमचं निवेदन आम्ही समजा एखाद्या अधिकाऱ्यासमोर आम्ही सादर कर, जगाच्या अधिकाऱ्यासमोर आमचं निवेदन आम्ही सादर करतो, तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर आमचं निवेदन सादर करत असताना आमची जी एक शारीरिक जी एक तयारी असते, जी मानसिक तयारी असते, आणि त्यानुसार आम्ही त्या अधिकाऱ्यासमोर नम्र होऊन आपलं निवेदन सादर करत असतो. आम्ही तर आमचा स्वर्गीय पिता त्याच्यासमोर प्रार्थनेच्याद्वारे आम्ही निवेदन देत असताना आम्ही कोणत्या पद्धतीने आमचं निवेदन त्यासमोर देतो, तर असं म्हटलेल्या निवेदनाचा मार्ग देवाच्या वचनामध्ये दिलेला आहे. तुझ्या पवित्र नावास तो जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत ज्या लोकांनी परमेश्वरासमोर एक प्रभावशाली प्रार्थनेचा ठसा उमटवलेला आहे, आपल्या प्रार्थनामय जीवनाचा प्रभाव टाकलेला आहे, त्या राष्ट्रावर देखील त्याने प्रार्थना केलेली आहे, परमेश्वरा तुझ्या नावास तो तुझ्या गौरवासाठी या सर्व गोष्टी मी करत आहे. आणि पुढे आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही आमचं निवेदन परमेश्वरासमोर सादर करतो त्यावेळेस आमचं नातं हे आमचं पित्या, आमचं नातं, या नात्यासंबंधाने आम्हाला पूर्ण खात्री व्हायला पाहिजे. परमेश्वराचं गुण की तो दयासागर आहे, त्याच्या दयेचं स्मरण द्या. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वराची अभिवचने त्यासमोर वाचून दाखवा, बोलून दाखवा, हे परमेश्वरा ज्या ज्यावेळेस मी अशा कठीण समयामध्ये प्रार्थना केली, माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, देवाने मला स्तोत्र 91:15 वचन मला देवाने स्पष्ट रीतीने सांगितलं, तू संकटाच्या दिवशी मला हाक मारशील, मी तुला मुक्त करीन, आणि मी तुला मुक्त करीन, तू माझा गौरव करशील. पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या लेकरांना, प्रार्थना करणाऱ्या लोकांना देवाने अनेक अभिवचने दिलेली आहेत. ती अभिवचने परमेश्वरासमोर ठेवा आणि प्रार्थना तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत परमेश्वराचं अंतकरण आमच्या प्रार्थनेसाठी उघडं होत नाही, जोपर्यंत आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करायचं थांबवू नका, ती प्रार्थनेची आग विझवू नका. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आमच्या जीवनामधून ज्या दिवशी प्रार्थनेची आग विझवली जाईल त्यावेळेस आमच्या आध्यात्मिक जीवन जगाच्या प्रवाहामध्ये वाहून जाईल, जगाच्या प्रवाहामध्ये वाहून जाईल, देवाचं वचन सांगत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासमोर आमचे निवेदन प्रार्थनेच्या रूपाने त्याच्या नावासतो त्याच्या गौरवासाठी सादर करतो, आमचं नातंसंबंध त्याचे गुण आम्ही प्रसिद्ध करतो आणि त्याची अभिवचने आम्ही त्याच्यासमोर स्मरणार्थ शास्त्रामध्ये दिलेले आहे, जुन्या करारामध्ये दिलेले आहे की अनेक लोकांनी प्रार्थना केली देवाच्या दासाने, हे परमेश्वरा तू आपल्या वचनात तुझ्या लोकाविषयी तू हे म्हटलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने आपलं वचन कधी बदललं नाही, परमेश्वराचं वचन कधी रद्द होत नाही, आणि परमेश्वराने आपल्या वचनाचा सन्मान ठेवून प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे असं देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे.
योग्य ठिकाणी आम्ही असणे, खरी प्रार्थना आमच्या स्वर्गीय पित्याला उद्देशून असावी। नवीन करामध्ये 40 वेळेस या गोष्टी आलेल्या आहेत की ज्या प्रार्थना केवळ आणि केवळ परमेश्वराला उद्देशून आहे। पुष्कळदा मनुष्य प्रार्थना करतो, अलंकारिक भाषा वापरतो, प्रार्थनेमधून उपदेश मनुष्य करतो। शास्त्री आणि परुषी सभास्थानामध्ये उभे राहायचे आणि मोठमोठ्या प्रार्थना करायचे। प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की या अलंकारिक शब्द किंवा लांबलचक उपदेशरूपी प्रार्थना ह्या काही गरज नाही। तुझं म्हणणं, तुझी गरज एका शब्दात प्रभू ऐकायला तयार आहे। ज्यावेळेस पेत्र बुरत होता त्या प्रभूजी मला वाचव, आणि प्रभूने आपला हात लांब केला आणि त्याला वाचवलं आहे। विश्वासाच्या प्रार्थनेमधून, नम्र अंतकरणामधून ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वराचा हात लांब होतो, परमेश्वराचं सामर्थ्य प्रकट होतं आणि परमेश्वर आम्हाला त्या स्थितीमधून बाहेर काढतो। आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला या वचनामधून शिकायला मिळत आहे की परमेश्वराचं वचन किती महत्त्वपूर्ण गोष्ट आमच्या जीवनामध्ये परमेश्वर करायला जात आहे। आणि म्हणून प्रियजन हो, प्रार्थना आमच्या जीवनामध्ये त्याचं स्थान मोठं असावं। प्रार्थनेच्या जीवनाची एक लेवल आम्ही स्थापित करावी जी सर्वसाधारण नाही, की जी प्रार्थनेची उंची आम्ही अशा प्रकारची स्थापन करावी ज्या प्रार्थनेचे योग्य आम्हाला असं वाटेल की आमचा परमेश्वर दूर नाही, आम्ही हाक मारतो त्यावेळेस परमेश्वर त्याची उपस्थिती, त्याची समक्षता आणि सामर्थ्य आमच्यामधून वाहू लागतं। 40 वर्ष जीवनाच्या सेवेमध्ये असताना हे सामर्थ्य माझ्या जीवनामधून मी ज्या ठिकाणी सेवा केली आणि ते वाहिलं उपास प्रार्थनेमध्ये जाऊन देवाच्या वचनासाठी आठवडाभर गुडघ्यावर राहून प्रार्थना करायचो। आणि त्या वचनाच्याद्वारे देव त्याच्या लोकांना आशीर्वाद द्यायचा, देव बोलायचा। आणि म्हणून प्रियजन हो, प्रार्थनेच्या जीवनाविषयी आम्ही गंभीर असावं ही प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे। पुष्कळ गोष्टी आहे पवित्र वचनामध्ये, सर्व प्रसंगी प्रार्थना करा, सुवेळी अवेळी प्रार्थना करा, सर्वासाठी प्रार्थना करा, अशा प्रकारचे अनेक शास्त्र भाग आहे। परंतु एक प्रार्थनेचा दर्जा, एक प्रार्थनेचं वेगळंपण पवित्र वचनामधून दिलेलं आहे। ज्या वचनानुसार पवित्र शास्त्रामधून देवाचे अनेक विश्वासणारे गेले, देवाचे अनेक लोक गेले, ज्याने या प्रार्थनेच्याद्वारे इतिहास घडवला, ज्याने व्यक्तीचं आणि राष्ट्रांचं जीवन बदलून टाकलं केवळ प्रार्थनेच्याद्वारे। जेव्हा मी डेल मुडीचं पुस्तक वाचत होतो त्यावेळेस त्या पुस्तकामधून मी एक गोष्ट वाचली की त्या व्यक्ती त्या मुलांवर इतका प्रभाव झाला, आपल्या बापाचं प्रार्थनेचं जीवन त्या लेकरांनी तरुण होईपर्यंत, बापाचा मृत्यू होईपर्यंत आपल्या बापाचं प्रार्थनेचं जीवन त्याने पाहिलं। आणि ज्यावेळेस त्याचा बापाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या वडिलांची प्रार्थनेची खोली उघडल्यानंतर आम्ही पाहतो की एडविन मुळी त्याचं जीवन देखील बदललेलं आहे, तो देखील प्रभूसाठी उपयोगी देवाचा दास झालेला आहे। म्हणून माझ्या प्रियांनो, प्रार्थना आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही कमी पडू देऊ नये। प्रार्थनेचं जीवन प्रतिदिवशी वाढत जायला पाहिजे आहे, प्रार्थनेचं जीवन सतत वाढत जायला पाहिजे आहे। आणि प्रार्थना करत असताना मी जे तुम्हाला काही रूपरेषा दिलेली आहे की आमच्या प्रार्थना आम्ही कशी करावी, यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत। अजून पुष्कळ गोष्टी आहे, परंतु या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की आमच्या जीवनामध्ये आज आम्ही आत्मपरीक्षण करू, आमच्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या पारिवारिक जीवनामध्ये, आमच्या समाजामध्ये कोणत्या समस्या आहे आणि का निर्माण झाल्या, त्यासाठी मला प्रार्थना कशी करता येईल, प्रभावशाली प्रार्थना कशी, तिचा उगम होईल आणि याचं निर्मूलन कसं करता येईल आणि यामधून मला बाहेर कसं पडता येईल, यासाठी आम्ही विशेष रीतीने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आहे। आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिष्य लोकांच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं स्थान तो ठेवत आहे, प्रार्थनेचं महत्त्व ठेवत आहे, आणि ती विश्वासाची प्रार्थना। ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त असायला माझ्या नावात, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या नावात हा मिळालेला अधिकार आहे आम्हाला, त्या नावाशिवाय आम्हाला काही मिळू शकत नाही।
आणि म्हणून तो म्हणतो विश्वासाने माझ्या नावात जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, ज्या नावात आम्ही प्रार्थना करतो त्या नावाची ओळख आमच्या अंतकरणामध्ये प्रथम व्हायला पाहिजे. नवीनकरणामध्ये अनेक लोक होऊन गेले ते येशूच्या नावाने ह्या सर्व गोष्टी करायचे, परंतु ज्यावेळेस एक प्रसंग आम्हाला पवित्र शास्त्रामधून दिसतो की ज्यावेळेस ते येशूच्या नावाने अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी काय सांगितलं, सैतानाने काय सांगितलं, आम्ही पौलाला पण ओळखतो आणि येशूला पण ओळखतो पण तुम्हाला आम्ही ओळखत नाही. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो ज्या नावाचं आम्ही उच्चारण करतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचं उच्चारण करतो त्या नावासंगती मी आरंभीच तुम्हाला सांगितलं की एक प्रार्थना ही मित्रांची कडी आहे, दोन मित्रांमधली कडी आहे. हा आमचं अंतकरणामधून त्या प्रार्थनेचा उगम होतो आणि ते सामर्थ्य वाहतं. त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, सैतान त्याचं सामर्थ्य आमच्यासमोर कधीच उभं राहू शकत नाही, कधीच उभं राहू शकत नाही, कारण आमचं प्रार्थनेच्या जीवनामधून ते सामर्थ्य, आंतरिक सामर्थ्य, आत्मिक बळ आमच्या जीवनामध्ये आत्मिक शक्तींना दिसतं, आत्मिक शक्तींना दिसतं. आमच्या अंतकरणामधून जे परमेश्वराने प्रार्थनेची योगे जे आध्यात्मिक सामर्थ्य आमच्या अंतकरणामध्ये ठेवलेलं आहे ते आत्मिक शक्तींना दिसतं आणि ते ओळखतात त्या व्यक्तींना. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग आला तो तुमच्यासमोर सांगून मी बंद करणार आहे. ज्यावेळेस मी विसरवाडी या ठिकाणी एक संजीवन सभा घेण्यासाठी गेलो आणि विरजी पाळक अनिल देसाई पाळक होते आणि त्या ठिकाणी संजीवन सभेमध्ये मी संदेश देत असताना एक चित्र डोळ्यासमोर मीटिंग सुटेपर्यंत मी पाहिलं आणि मला आश्चर्य वाटलं की प्रभू हे का होत आहे, प्रभू हे कसं होत आहे. आणि ज्यावेळेस मी मीटिंग सुटली, शुक्रवारचा दिवस होता, मीटिंग सुटली आणि मी विरजी पाळक आणि अनिल देसाई आम्ही रूममध्ये गेलो आणि ज्यावेळेस आम्ही बसलो त्यावेळेस जी गोष्ट मी पाहिली त्या व्यक्तीला घेऊन त्या ठिकाणी आले आणि मी पाळक साहेबांना सांगितलं, पाळक साहेब ही व्यक्तीला मी संदेश देसाईला पाहिलं आणि ज्यावेळेस म्हणे पाळक साहेब प्रार्थना करा. ज्यावेळेस मी हात ठेवला त्यावेळेस माझी पूर्ण शक्ती निघून गेली, मी गळून गेलो, परंतु प्रार्थना एकसारखी मी करीत राहिलो. प्रभू मी निरुपयोगी दास आहे, ही व्यक्ती गरंजवत आहे, बंधनात आहे, मला तू सहाय्य आणि सामर्थ्य दे. आणि ज्यावेळेस ते सामर्थ्य प्रकट झालं त्यावेळेस व्यक्ती दूर फेकली गेली आणि मला येशूच्या नावाने त्रास देऊ नको. आणि आज ज्यावेळेस मी विचारलं, मागच्या डिसेंबरला मी मोहनपाडा या ठिकाणी देवाच्या मीटिंगसाठी आमंत्रण गेलं, त्यानंतर तिथलच्या दासाने सांगितलं त्या व्यक्तीचं काय झालं, ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली होती ती सांगितलं ती एका इसरवाडीच्या महाराजाच्या घराण्यातली मुलगी होती आणि तो परिवार प्रभूकडे आलेला आहे. किती अद्भुत गोष्ट आहे, आम्ही काहीच नाही, प्रभू त्याचं सामर्थ्य प्रकट करतो. जेव्हा आमच्या प्रार्थनेच्या जीवनाची उंची, आमच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये आम्ही वाढत जातो, देवाचं प्रकाशन आम्हाला मिळत जातं, आम्ही स्वतःसाठी, मंडळीसाठी, परिवारासाठी, समाजासाठी एक प्रभावी साधन, आशीर्वादाचं पात्र आम्ही बनतो. म्हणून माझ्या प्रियांनो, प्रार्थनेचं जीवन हे विश्वासाच्या योगे उंचवा आणि प्रार्थनेच्या जीवनामध्ये आम्ही सतत सर्वदा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही उभं राहू. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देऊ. अतिशय स्पष्ट रीतीने देवाचं पवित्र वचन आम्हाकडे आलेलं आहे. परमेश्वराचं मी आभार मानतो आजच्या पवित्र वचनासाठी, पाळकसाहेबांच्या या गौरवी सेवेसाठी मी पाळकसाहेबांचं देखील आभार मानतो. प्रार्थनामय अशा जीवनासाठी आणि वैयक्तिक जीवनाची जी साक्ष आपण पाळकसाहेबांकरवी, सोबतच प्रार्थना या विषयावर अतिशय मार्मिक आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत पाळकसाहेबांनी पवित्र वचन दिलं, त्यानुसार आपण प्रार्थनेमध्ये अधिक राहूया, अधिक सामर्थ्य प्राप्त करूया आणि प्रार्थनामय जीवनाच्या द्वारे आम्ही परमेश्वर पित्याला धन्यवाद देऊया आजच्या आलेल्या वचनासाठी. प्रार्थनेचं जे सहाय्य आपल्याला हवं आहे ते सगळं घेण्यासाठी मी एक छोटीशी विशेष प्रार्थना करण्यासाठी रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करतो. आलेल्या वचनासाठी एक आभाराची प्रार्थना आपण करावीत. प्रार्थना करू आपण. सर्वसमर्थ जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या सायंकाळच्या सभेमध्ये. पुन्हा एक वार तू आम्हाला तुझ्या वचनाकडं नेलंस आणि प्रभू
2000 वर्षापूर्वी तुझ्या या शेवटल्या सप्ताहामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्याकडे लक्ष लावण्यासाठी आमचं सहाय्य केलं, तुझे उपकार मानतो प्रभू। तू या दुःख सहनाला सामोरं जात असताना प्रभू तुलाही मानवी देहामध्ये असल्यामुळे भूक लागली, मोठ्या अपेक्षेने आला आणि तुझी अपेक्षा जरी पूर्ण झाली नाही परंतु ते तू जे काय बोलला त्याप्रमाणे घडलं। त्या अंजिराच्या झाडाला शाप देण्यावरून तू आम्हाला प्रार्थनेसंबंधी मोठा धडा शिकवला आणि आज सायंकाळी तुझ्या दासाने या प्रार्थनेसंबंधाने जे मार्गदर्शन तुझ्या वचनातून केलेलं आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभू। आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू स्वतः आम्हाला म्हटलेलं आहे की विश्वासाने केलेली प्रार्थना ही किती सामर्थ्यशाली आहे आणि प्रभू तू आम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही देखील विश्वास ठेवून जे काही प्रार्थनेत मागाल ते होईल आणि परमेश्वरा तुझं तू आम्हाला मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास ठेवायला लावलेला आहे। तेवढा जरी आमच्या अंतकरणामध्ये असला तर मोठं कार्य होईल असं तू आम्हाला सांगितलेलं आहे प्रभू। आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या दासाने आपल्या सेवेतील काही अनुभव कथन केले। आमचा विश्वास आहे की प्रभू तू आपल्या दासांचे शब्द खरे करणारा देव आहे आणि अनेकदा प्रभू तू आमच्या प्रार्थनेला उत्तर दिलेलं आहे, अद्भुत कार्य केलेलं आहे, त्याबद्दल तुझी स्तुती करतो। प्रार्थनेमुळेच प्रभू आमच्या या SM ट्रस्टला, आमच्या SA चर्चला आतापर्यंत मोठा आशीर्वाद मिळालेला आहे आणि यापुढेही प्रभू हा आशीर्वादाचा ठेवा आमच्यासाठी तू साठवून ठेवला, तुझा उपकार मानतो। म्हणून आम्हा सर्वांना हा मोठा विश्वास दे आणि प्रत्येकाने विश्वासाने तुझ्याकडे मागावं आणि त्यांच्या प्रार्थनेपणा प्रमाणे घडावं अशी आम्ही विनंती करतो। देवापा उद्या होणाऱ्या सभेमध्ये देखील तुझी समक्षता असू दे आणि प्रभू ज्या मेजासमोर आम्ही जाणार त्यासाठी सर्वांची तयारी कर। पुन्हा एक वर आज रात्री दिलेल्या आशीर्वादाबद्दल, या वचनांबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक। आमेन। सूचना आहे ते मी वाचतो। आपल्याला जी कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे त्याच्यानुसार उद्या आपला मौदी गुरुवार सायंकाळी 7 वाजता आपण चर्चमध्ये भक्ती घेणार आहो व सोबतच प्रभुभोजन विधी घेणार आहोत। रेव्हरंड बोथवेल गावित हे पवित्र वचनाची सेवा करतील। आनंद मेळाव्यासाठीच्या पत्रिका जे प्रियजन पदार्थ बनवणार आहेत त्यांना दिलेले आहेत। या व्यतिरिक्त ज्यांना वाटतं की आम्ही पदार्थ बनवावे तर आपण तसं आम्हाला सूचित करा आणि आपण देखील त्या ठिकाणी पदार्थ बनवून मंडळीला ते सर्व करा। आलेलं दान आपण प्रभूच्या भांडारामध्ये टाकणार आहोत। सोबतच मेळाव्याबद्दल एक छोटीशी सूचना आहे, ती देखील मी देतो। यावर्षी आपला वार्षिक मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये जे आपण सर्व सहभाग घेणार आहोत त्यामध्ये गीत गायनाची सुद्धा स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे। वयोगटाप्रमाणे 6 ते 12, 12 ते 18 आणि 18 पुढे या गटांना सन्मानचिन्ह देण्यात येईल, सोबतच रोख रक्कमसुद्धा देण्यात येईल। त्याबाबतची सूचना उद्याच्या सभेमध्ये मी आपणाला देईन। सोबतच व्हॉट्सअप ग्रुप आपला आहे, त्यावरती मेळाव्याची सूचना आणि आपले नियोजित वक्ते यांच्याविषयी आपल्याला उद्या व्हॉट्सॲपवर देण्यात येईल। या महत्त्वपूर्ण सूचना आपल्यासाठी आहेत। यावेळेला आपण सांगतेकडे जाणार आहोत। आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया। आशीर्वादासाठी रेव्हरंड DM पाटील पाळकसाहेब आहेत, आपणाला विनंती करतो। पाळकसाहेब आशीर्वाद देण्यासाठी आपण पुढे यावत। आशीर्वाद झाल्यानंतर आपण या रात्री ईश्वरा हे गीत गायन करू आणि आजची भक्ती समाप्त करू। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्या सोडून सोडितो तशी तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडियो, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळात तुझीच आहे। आमेन। तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत रहा व प्रार्थना करा।
आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती त्याच्या प्रिय आणि विश्वासणाऱ्या लोकांबरोबर या पुढेही असो. सलाम.